नमस्कार, श्री स्वामी समर्थ। या व्हिडिओमध्ये आज आपण रथसप्तमी विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। रथसप्तमी कधी आहे, रथसप्तमीची पूजा विधी, रथसप्तमीचे महत्त्व, त्याचबरोबर सूर्य उपासनेचे महत्त्व, या सर्वांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन माहितीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। या वर्षी 2023 रथसप्तमी 28 जानेवारी रोजी शनिवारी आलेली आहे। ज्या काही महिलांचे संक्रांतीला सुगड पूजन राहिलेले असतील त्यांनी या दिवशी म्हणजे रथसप्तमीला सुगड पूजन, खन पूजन करायचे आहे। हिंदू धर्मियांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे। भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो, अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते। या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो, लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ देतो। रथसप्तमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे। भारतातील इतर धार्मिक सणांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर रथसप्तमी देखील साजरी केली जाते। रथसप्तमीलाच काही जण माघ सप्तमी, आरोग्य सप्तमी, माघ जयंती, अर्क सप्तमी, पुत्र सप्तमी अथवा सूर्य जयंती असंही म्हणतात। सूर्य हा भगवान विष्णूंचा अवतार असल्यामुळे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते। महाराष्ट्रात मकर संक्रांतीला महिला हळदी कुंकवाचे वाण एकमेकींना देतात। हा समारंभ मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करण्याची पद्धत आहे। दक्षिण भारतातही हा रथसप्तमी मोठ्या प्रमाणावर साजरी होते। वसंत ऋतूच्या आगमनानंतर येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात सूर्यपूजा केली जाते। दक्षिणेत या सणाला ब्रह्मोत्सव असंही म्हणतात। तिरुपती बालाजी, बिहार, ओडिसा आणि झारखंडमध्ये या सणाचे एक वेगळे महत्त्व दिसून येते। पूजापाठ केल्यानंतर सूर्यदेवाची रथयात्राही काही ठिकाणी काढली जाते। भारत हा विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेला देश आहे। मात्र भारतातील प्रत्येक धार्मिक विधीत अथवा संस्कृतीत निसर्गपूजा नक्कीच आढळून येते। निसर्गाचा मुख्य घटक असलेल्या सूर्याची उपासना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच रथसप्तमी देखील भारतातील विविध राज्यात विविध पद्धतीने केली जाते। यासाठी जाणून घेऊया रथसप्तमीचे महत्त्व। आता आपण जाणून घेऊया रथसप्तमीची पूजा विधी कशी करायची। सकाळी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून सूर्योपासना करणे लाभदायक असते। पहाटे उठून नदी, तलाव अथवा विहिरीवर स्नान करावे। त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून सूर्याला अर्घ द्यावे। सूर्याला अर्घ देण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावे, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा आणि फुले समर्पित करावी। सूर्याकडे चेहरा करून दोन्ही हात उंचावून सूर्याला अर्घ देत नमन करावे। तुमचे घर जर लहान असेल आणि इमारतीतून अर्घ देणे शक्य नसेल तर तांबणात पळीने पाणी हातावर सोडत तुम्ही सूर्याकडे पाहत असे अर्घ देऊ शकता। त्यानंतर अर्घ दिलेले पाणी एखाद्या वनस्पतीत अथवा तुळशीमध्ये वाहावे। अर्घ देताना गायत्री मंत्र अथवा सूर्याची उपासना करावी। रथसप्तमीच्या दिवशी घर स्वच्छ करून अंगणात रथसप्तमीची रांगोळी काढावी आणि तुळशीपुढे दिवा लावावा। रथसप्तमीच्या दिवशी गरिबांना आणि ब्राह्मणांना दान दिल्याने पुण्य मिळते। रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दूध, भात अथवा खिरीचा नैवेद्य दाखवला जातो। या दिवशी पहाटे स्नान करून सूर्यदेवाची आराधना केल्यामुळे सर्व रोग आणि पापांपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे। शिवाय पुत्रप्राप्तीसाठी, निरायम आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि सौभाग्य मिळविण्यासाठी देखील सूर्यदेवाची आराधना केली जाते। रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या रथाचे पूजन देखील केले जाते। सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भूलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्ग लोकांजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे। रथाची गती आवश्यकतेप्रमाणे बदलत असते। सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते। रथ हे तिचे वाहनच आहे। देव देवळात असल्यामुळे जसे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला देखील आहे। त्यामुळेच रथसप्तमीला सूर्याच्या पूजेसोबतच प्रतिकात्मक रथाचे देखील पूजन करण्यात येते। रथसप्तमीला रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर 7 घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ काढण्यात येतो। देव सारथी आणि सूर्यदेवांची देखील प्रतिमा काढण्यात येते आणि यांची पूजा करण्यात येते। रथसप्तमीला सूर्यनारायणाला दुधाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो। घराच्या अंगणात गौरी पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध ठेवून दूध उतू जाईपर्यंत ते तापवतात।
म्हणजेच दूध अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात आणि नंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देण्यात येतो. माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षी काश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला आणि तो दिवस म्हणजे रथसप्तमी. भगवान विष्णूंचे एक रूप म्हणजे श्री सूर्यनारायण. संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवामुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये रथसप्तमीची आणि सूर्यदेवाची माहिती बघितली आहे आणि त्याचबरोबर रथसप्तमीचे महत्त्व देखील बघितले आहे. या दिवशी रथात बसलेल्या सूर्यनारायणाची पूजा करून त्यावर लाल रंगाची फुलं वाहायची आहे आणि सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी किमान 12 सूर्यनमस्कार तरी आपण घालायचे आहे. त्याचबरोबर सूर्यदेवाचे जेही स्तोत्र तुम्हाला येत असेल ते स्तोत्र तुम्हाला आज म्हणायचे आहे. तर या पद्धतीने रथसप्तमीला तुम्हाला सूर्यदेवाची पूजा करायची आहे. तुम्हाला या दिवशी रांगोळीने घराच्या बाहेरसुद्धा 7 घोड्यांच्या रथाची रांगोळी काढायची आहे. ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे ही माहिती इतरांना देखील शेअर करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.